अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामधील जमजम कॉलनीतील अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 71 जिवंत जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी 32,000 किलो गोमांस आणि 4,28,300 रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2021 रोजी माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर काळे मॅडम यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथील नेमणुकीस असलेले ASI रफियुद्दीन शेख यांनी फिर्याद दिलेली असून गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे. सदरच्या कारवाईमध्ये 71 जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे. त्यासोबतच 31,000 किलो गोवंशीय जनावरांचं अंदाजे मांस ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं कामकाज चालू आहे. सदर घटनास्थळावरून 4,28,300 एवढी रोख रक्कम ताब्यात घेण्यात आलेली. कारवाईत सदरच्या कारवाईमध्ये एकूण 1,04,50,050 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला. प्रतिनिधी गणेश खेमनर, OS News, संगमनेर.